नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। बघा, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की लगेच आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तर जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तुम्हाला चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे आणि मॅक्झिमम पीपलसोबत तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा। तर चला आता आपण बघूया, सोलापूर महानगरपालिका याची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती आलेली आहे। याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला होता मी, जेव्हा फर्स्ट आन्सर घी आलेली होती, तर ही रिवाईज आन्सर घी आहे आणि ही चेक कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो मी। उत्तर झाले का तुम्ही कशी डाउनलोड कराल त्याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। ओके, अगदी शॉर्ट व्हिडिओ असेल आणि या एक ते दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती कवर करू। तर मित्रांनो, लिंकवरती जायचं तुम्हाला, तर लिंक कशी मिळेल, बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात लिंक कुठे आहे। तर लिंक आपण जो आपला टेलिग्राम असतो त्याच्यावर ऑलरेडी टाकलेली आहे। बघा, इथं तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, तिथे पण लिंक भेटून जाईल तुम्हाला। माझ्या टेलिग्राम ग्रुपवर आले की मग तुम्हाला ही जी सोलापूर महानगरपालिकेची लिंक दिसते ना, ही इथे मिळून जाईल। ओके, सोबतच जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये पण पिन करून देतो, तर तिथून पण तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आपला रिझल्ट चेक करू शकता। तर आता चला, मी आता डायरेक्ट लिंकवरती क्लिक केलं की लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक इंटरफेस ओपन होईल आणि इथे बघू शकता तुम्ही सोलापूर महानगरपालिका। आणि याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, ऑलरेडी तुम्ही इथे एक्झाम देत आहे, तर फक्त आपला रजिस्ट्रेशन नंबर टाका, त्याच्यानंतर पासवर्ड टाका। जर ह्या सर्व गोष्टी विसरल्या असतील तुम्ही तर तुमच्या ईमेलमध्ये जा, ईमेलमध्ये संपूर्ण तुमची माहिती असते तिथे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा जो कॅप्चा हा एंटर करायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये संपूर्ण तुमची माहिती असेल, तुमची प्रोफाईल असेल आणि तिथे रिस्पॉन्स शीट नावाचा एक टॅब असेल, तिथून तुम्ही ती रिस्पॉन्स शीट एकतर बघू शकता, व्ह्यू करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं फॉर फ्युचर रेफरन्स तिला तुम्ही काय करू शकता, डाउनलोड पण करून ठेवायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही एकदा मार्क्स बघितले, एकदा टॅली करून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर मला इथे कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा की किती मार्क्स आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत। ओके, याच्यावरून एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल। कमेंट केल्यामुळे काय होतं, बाकीचे पण विद्यार्थी कमेंट करतात, तर त्याच्यामुळे तुम्हालाच तुमचं एक काय म्हणतो आपण कट ऑफबद्दल एक प्रेडिक्शन येऊन जाईल। ओके, तर इथे तुम्ही पोस्टचं नाव टाका कमेंट करताना, पोस्ट नेम, कोणती पोस्ट होती आणि तुम्हाला मार्क्स किती आहेत। ओके, एवढं करायचं आहे तुम्हाला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।